नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आली आहे मी नवीन विषयासोबत. आज कोणता व्हिडिओ नाही, कुठल्या देवाचा व्हिडिओ नाही, तर आज मी खूप आनंदात आहे. आणि या सगळ्या आनंदाचं कारण फक्त तुम्ही लोक आहात. माझा एक एक व्ह्यूअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. भले तो बॅड कमेंट करणारा असो, बॅड कमेंट्स मला येतच नाहीत आणि त्या विषयावर मला जास्त बोलायचंच नाही आहे, पण प्रत्येक माझा व्ह्यूअर, आज मी प्रत्येक व्ह्यूअरला मनापासून धन्यवाद म्हणते. तुम्ही मला सगळे बघू तरी शकता, पण मी तुम्हाला कुणालाच पाहू शकत नाही. त्यामुळे मला सगळ्यांना इथून धन्यवाद हा शब्द खूप अपुरा पडेल. आज 1,00,000 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत. 1,00,000 स्वामी भक्त, 1,00,000 माझी फॅमिली, हे शब्द सांगतानाही मला खूप भरून आलेलं आहे. आणि एवढी मोठी फॅमिली मी माझी गोळा करू शकेन असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आशा होती पण जिद्द होती. मी स्वप्न नेहमी पाहत आले पण माहीत नव्हतं. कोणाच्याही यूट्यूब चॅनल बघताना त्यांचे 1,00,000 जेव्हा होतात, 50,000, खूप आनंदी व्हायचे. मी प्रत्येकाला कॉंग्रॅच्युलेशन हा मेसेज माझा असायचा. अनेक चॅनलला मी मेसेज करायचे आणि ते बघताना मनात वाटायचं, अरे आपलंही कधीतरी होईल, नक्की होईल. कधीही कुणाबद्दल मी वाईट चिंतलं नाही आणि कधीही कुणाला तू पुढं जाऊ शकत नाही हा शब्द माझ्या तोंडात आला नाही. आणि कदाचित त्याचंच फळ मला स्वामींनी दिलं की स्वामींनी माझी प्रत्येक इच्छा आयुष्यातली पूर्ण केली आणि तशीच ही इच्छा पूर्ण केली. हा स्वामींचा सगळ्यात आयुष्यात आलेला माझ्यासाठी मोठा अनुभव आहे की केवळ स्वामींच्या एका व्हिडिओपासून आज मी 4 महिन्यात 1,00,000 सबस्क्रायबरपर्यंत गेले. 3 वर्ष मी चॅनल काढून झालेले आहेत. ह्या 3 वर्षात मी मागही तुम्हाला सांगितलं की काही कारणामुळे माझे गॅप पडला होता चॅनेलला. माझे सासू सासरे अपघाती, अचानकच त्यांचा मृत्यू झाला. 2 वर्षात दोघांचा मृत्यू झाला आणि त्यामुळं मला माझं चॅनेल काही कारणांनी थांबवावं लागलं होतं. आणि त्यानंतर मला वाटलंही नव्हतं, 1 मिनिट, आणि त्या 2 वर्षानंतर मला कधी वाटलंही नव्हतं की मी परत चालू करेन आणि परत पुढे जाईन. अक्षरशः म्हणजे प्रकट दिनाचा स्वामींचा दिवस हा मी जिवंत आहे तोपर्यंत विसरणार नाही. कारण अचानक सारामृत ग्रंथाने मला पुढे आणलेलं आहे. सारामृत ग्रंथाचं वाचन माझं आजपर्यंत चुकलं नाही. आणि त्या दिवशी हातात प्रकट दिनाच्या थोडे दिवस आधी मला सहज वाटलं की आपल्याला हा व्हिडिओ टाकायचा आहे. माझ्यावर अनेकांनी वेगवेगळे खरं आरोपही केले चॅनल संदर्भात, पण मी ठीक आहे, मी आता त्या गोष्टी मागं ढकलल्यात आयुष्यात. कारण स्वामी समर्थ आहेत, ते साथ देतात आपल्या सगळ्यांना आणि त्यांना चांगलं वाईट सगळं कळतं. त्या व्हिडिओपासून मी आजपर्यंत कधीही थांबले नाही आणि ना आयुष्यात पुढं थांबेन. व्ह्यूअर्स कमी जास्त असू दे, सबस्क्रायबर कमी जास्त असू दे, 4 लोकांनी जरी माझा व्हिडिओ पाहिला तरी व्हिडिओ टाकणं मी थांबवणार नाही. इतकं मला स्वामींनी भरभरून प्रेम दिलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनीही प्रेम दिलेलं आहे. आणि या सगळ्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते, खूप खूप आभार मानते. आभार हा शब्द कमी आहे आणि मला तुमच्या सगळ्यांकडून पुढं जाऊन अशीच साथ हवी आहे. तुम्ही जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करून अजून आपल्याला पुढं जायचं आहे ह्याच्यात. आणि मी तुम्हाला खरं सांगते की जेव्हा माझी एकदम चांगली कमाई चालू होईल, जेव्हा मी माझं घर भागवून माझ्याकडे जे पैसे उरतील ते मी सत्कर्मी लावणार आहे आणि मी ते तुम्हाला सगळ्यांना दाखवणारही आहे. अनेक मठांना मला भेट द्यायची आहे. स्वामी समर्थांचे 21 मठ मला पूर्ण करायचे आहेत. तो प्रत्येक व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तिथे गोरगरिबांना मला गोरगरिबांसाठी खूप काही करायचं आहे जे खरंच अडचणीत आहेत. आणि हे सगळं मी माझ्या मराठी हाऊसवाईफ चॅनलवर शेअर पण करणार आहे की मी कुणासाठी कशासाठी शेअर करणार आहे. लोकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून माझ्या कमाईतला 1/4 हिस्सा हा नेहमी लोकांसाठी मी ठेवणार आहे. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची प्रचंड साथ हवी आहे आणि ती साथ तुम्ही द्याल हे नक्कीच मला जाणवतं. चॅनल सुरुवात केल्यानंतर मला नवीन यूट्यूबरसाठी हेच सांगायचं आहे की कंटिन्युअसली तुम्ही व्हिडिओ ठेवा. तुम्हाला तुमच्या यशापासून कोणीही रोखू शकत नाही. यूट्यूब हे एकमेव क्षेत्र असं आहे जिथं तुमचा रूप, रंग, शिक्षण, वय किंवा जात पात ह्याला कोणतंही महत्त्व दिलं जात नाही. यूट्यूबला पण मला बिग 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 थँक्यू म्हणायचं आहे की यूट्यूबनी मला थोडी ही जी साथ दिली ती सगळ्यात सुरुवात झाली ती यूट्यूब क्षेत्रामुळं. मग व्ह्यूअर्स आणि मग सगळ्यात पहिले आपले स्वामी अशी ही सगळी साखळी आहे. आणि ही साखळी मला आता कधीच तोडायची नाही आहे. माझ्या हातात थोड्याच दिवसात सिल्वर बटन असेल, ज्याचे मी फक्त स्वप्न बघत होते ते माझ्या हातात असेल.
आणि मला तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानायचे आहेत आणि मला तुमची यापुढेही अशीच साथ हवी आहे. माझं काही चुकलं तरी प्रेमाने माफ करून मला सांगत जा, मी त्यात सुधारणा करेन. माझ्याकडे जेवढं काही मला माहिती आहे, ज्ञान आहे, तेवढं मी वाटण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या सगळ्यांचं चांगलं हो, सगळ्यांना स्वामींनी अशीच साथ देवो, हीच सदिच्छा. आणि माझ्या आयुष्यातला हा चमत्कार सारामृत ग्रंथ, 9 गुरुवारचे व्रत आणि संक्षिप्त गुरुचरित्र पारायण या 3 गोष्टींमुळे झालेला बदल आहे. 0 ने 1 लाख सबस्क्रायबरकडचं ही माझी जर्नी आहे. फक्त आणि फक्त स्वामी, माझ्या घरातले मिस्टर, माझा मुलगा. माझ्या मुलानं टेक्निकली मला खूप साथ दिली. थोडा त्यानं मला जिद्दीपणा पण केला. त्याच्याकडे मला वारंवार म्हणावं लागायचं की मला हे करून दे. नवीन असताना मला काहीही यातलं कळत नव्हतं. यूट्यूब क्षेत्रच माझ्यासाठी नवीन होतं. तेव्हा मला माझ्या मुलानं खूप मदत केली. माझे मिस्टर आज देखील मला घरातली सगळी कामं करू लागतात. त्याचं कारण आहे फक्त मी हे चालवावं, मी ह्याच्यात पुढं जावं. त्यांचं काम सांभाळून ते मला मदत करतात. आमच्या मागं खूप अजून व्याप आहेत, कामाचे व्याप, जे आम्ही दोघं मिळून सांभाळतो. आणि त्यांचीही मला पूर्ण पाठिंबा आहे. एका स्त्रीच्या मागं पुरुष असतो हे म्हणायला मी आज अगदी हमखास म्हणू शकते की एका पुरुषाच्या मागं स्त्री, तसं स्त्रीच्या मागं एक पुरुषही असतो. आणि आपल्या घरातल्यांनी जर आपल्याला अशी साथ दिली, तुम्हाला खोटं नाही सांगत, मी माझ्या नातेवाईकांना आजही सांगत नाही की माझं कुठलं चॅनेल आहे. माझ्या आईशिवाय आणि माझी एक बहीण आहे तिच्याशिवाय मी त्यांनाही मी कधी म्हटलं नाही की माझं चॅनेल सबस्क्राईब करा. मी 1-2 यूट्यूबरशी संपर्क साधलाही होता की मला काही मदत कराल का. मला कुठूनही कोणतीही मदत मिळाली नाही. मला मदत कुठलीही मिळाली नाही. मला स्वामींनी चमत्कार करून मला इथपर्यंत आणलेलं आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीनं मला इथपर्यंत आणलेलं आहे. त्यामुळं तुम्ही कुणीही पुढं जाताना देवाच्या भक्तीची साथ नक्की घ्या. बघा, तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. माझ्या फॅमिलीसाठी मला सगळ्यांना धन्यवाद म्हणायचे आहेत. माझ्या नातेवाईकांपर्यंत आजही माझे व्हिडिओ पोचत आहेत आणि एकेकाचे मला फोन येत आहेत की तू चॅनेल कधी काढलंस. एकही सबस्क्राईब माझा गोळा केलेला नाही. सुरुवातीला मी लाईव्ह जात होते तेव्हा मी सुरुवातीचे 1000 सबस्क्रायबर त्यात पूर्ण केले. आणि त्यानंतर आजपर्यंत माझे प्रत्येक सबस्क्रायबर जेन्युअल आहेत. नातलगही त्यात कोणी नाही हे मी तुम्हाला आज इथे अभिमानानं सांगू शकते. आणि माझ्या या आनंदाच्या क्षणांमध्ये तुम्हीही सहभागी व्हा. आणि तुम्हीही मी उद्या स्वामींची पूजा तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे गुरुवारी करून दाखवेन. कारण माझ्यासाठी पण ही खूप मोठी संधी मला आयुष्यात चालून आलेली आहे, यूट्यूब हे क्षेत्र. बस एवढंच सांगते. बोलायला लागले तर खूप कमी पडेल, खूप वाढेल, कमी नाही पडणार, खूप वाढेल. सगळ्या मैत्रिणी, कोण माझे भाऊ आहेत, कोण जे कुठलीही सगळे मिळून जी फॅमिली आहे त्या सगळ्यांना, मोठे वयस्कर आहेत त्या काका काकू आजी आजोबांना, परदेशातून, शहरातून, सांगलीतून, महाराष्ट्रातून, पुण्यातून, मुंबईतून जे कोणी बघताय त्या सगळ्यांना माझे खूप 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 कोटीनं धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.